www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. मारवाडी संघाने ठिकाण टॉस जिंकला आणि प्रथमता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अशेडू पास सुरू, एक फटका खेळला जातोय लॉंग ऑनला, जेल सोडलाय मैदानाच्या आतमध्ये. आनंद चव्हाणला मात्र जीवदान भेटते, पहिल्या चेंडूवरती पाच जीवदान आणि चेंडू गेले. यानंतर होणारा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संदीप गोलंदाजी मालकू संघाच्या वतीनं पहिली षटक घेणार आहे. पहिल्या चेंडूवरती पहा, आनंद चव्हाणला जीवदान भेटते. चार धावा धापलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. चेंडू शॉर्ट पिच होता, प्रतिम फटका डीप मिड विकेटला चेंडू फेकून दिलाय. आनंद चव्हाणचा ब्लास्ट, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन चौकार. दोन चेंडू वरती दोन चौकार पाहायला भेटलेत. येतो बट चिंगारी आहे, आग लगाना वाके. आनंद चव्हाण एक अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला भेटते. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका खेळला जातोय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू खेळलाय. दोन धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि दोन धावीने स्कोर कार्ड जर पाहिला गेला तर धावपलकावरती दुहेरी अंक धावपळत जाऊन पोहोचलं गेलंय. वैयक्तिक बनवते चार चेंडू आणि अकरा धावा. हा चेंडू सुरेख फटका खेळला जातोय. आनंद चव्हाणचा ब्लास्ट, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. चौकार पाहिला भेटला, चौकारनं स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं तर धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात 20 धावा. धावपलकावरती ज्या नोंदवल्या गेल्या आनंद चव्हाणच्या बॅटीतून आपण चौकार पाहायला भेटते. हा चेंडू पाहिला गेला तर आता मात्र हा चेंडू अप्रतिम होता. मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. निशान दरम्यान चेंडू वरती येतोय. एक सिंगल आपण या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. एका सिंगलने स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरा मैदानात चालू आहे. 20 धावा धापलकावरती असताना एक गडी बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम खेळला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. आनंद चव्हाणच्या बॅटीमधून एक अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला भेटते. वैयक्तिक सात चेंडू खेळला आणि सात चेंडू मध्ये 20 धावा बनवताना पाहायला भेटते. संघाची धाव संख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती 25 धावा, धावपलकावरती ज्या नोंदल्या गेल्यात. समीकरण बदलतंय, शेवटचे चेंडू बाकी आहेत 25 आणि 25 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात. 29 धावेचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेनं आनंद चव्हाणच्या बॅटीतून पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सीमार. चौकार पाहायला भेटलाय, षटक क्रमांक दुसरं मैदानात संपतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती नोंदवल्या गेल्यात 14.5 सरासरीनं एक गडी बाद झालाय. 29 धावा ज्या धापलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. 22 चेंडू मध्ये या विजयासाठी अजून सुद्धा 24 धावा बनवायच्यात. शांत प्रकारचं वातावरण आहे. हा चेंडू अप्रतिम फटका खेळला जातोय. आनंद चव्हाणचा ब्लास्ट, चेंडू जाईल सीमा. पाहिलं गेलं तर धावपलकावरती धावपलक ज्या नोंदवल्या गेल्या 36 धावा. अच्छा रिव्हर्स अटेम केलाय, रिव्हर्स सक्सेस. आनंद चव्हाणच्या बॅटून पाहायला भेटतोय चौकार. आनंद चव्हाणच्या बॅटून पहा, आपण रिव्हर्स पाहायला भेटतो. एक चौकार पाहायला भेटला, चौकारने स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं तर धावपलकावरती धावपलक आहे. षटक क्रमांक तिसरं मैदानात चालू आहे. 40 धावा ज्या धावपलकावरती ज्या नोंदल्या गेल्यात. आनंद चव्हाणची फलंदाजी पाहतोय. एक अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, अंकुश जेल झालाय. आनंद चव्हाण बॅक टू पॅव्हिलियन, धक्का क्रमांक 3.